Tukaram dada! Tukaram da! चमचम चमचम करीत आली चांदणी ही गगनाची, रूपवती की परी म्हणावी नजर फिरे साऱ्याची। हे चमचम चमचम करीत आली चांदणी ही गगनाची, रूपवती की परी म्हणावी नजर फिरे साऱ्याची। हे छुम छुम छननन पैंजणाचा आवाज घुमतो कानी, कोणास ठाऊक कोण्या राजाची ग होईल राणी। हे रुक्मिणी 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 ही कोणाची, जशी बांधती खंडोबाची रुक्मिणी विठ्ठलाची। रुक्मिणी 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 ह्या गावाची, जशी बांधती खंडोबाची रुक्मिणी विठ्ठलाची। मेंदीच्या पानावरुनी इवल्याशा हातावरती, फुलपाखरू बसावे या गोऱ्या गालावरती। मेंदीच्या पानावरुनी इवल्याशा हातावरती, फुलपाखरू बसावे या गोऱ्या गालावरती। हे काजळ नैना भोवती असावे दुष्ट नको कोणाची, काजळ नैना भोवती असावे दुष्ट नको कोणाची। हे रुक्मिणी 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 ही कोणाची, जशी बांधती खंडोबाची रुक्मिणी विठ्ठलाची। रुक्मिणी 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 ही कोणाची, जशी बांधती खंडोबाची रुक्मिणी विठ्ठलाची। रुक्मिणी 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 ह्या गावाची, जशी बांधती खंडोबाची रुक्मिणी विठ्ठलाची। आलीस समदा गाव हुडकून, दिसभर नुसतं फिरायचं, सांच्याला घरला थांबायचं परत नाही। अगं वय वय किती बोलतीया, आणि आज सुट्टी हाय म्हणून तर फिरतेया। अहो वय, पर आपली पोरीची जात आहे, सांच्याला घरला थांबायचा अभ्यास करायचा परत नाही, नुसतं आपली मस्ती। पण अभ्यास बी करती ना वती, आणि मास्तर म्हणत्यात लय हुशार आहे आपली रखमा, लय शिकणार बघ ही, लाल दिव्याच्या गाडीतूनच फिरणार। लय गुणी हाय ग पोर माझी। बाबा सारखं तुम्ही तिचंच कवती करता, मला इच्छा पण नाही सारखं तिचंच कवती करता। हो रे माझ्या सोन्या। ए गप्पे जाड्या, खाऊन खाऊन फुगलाय नुसता, कोणार गेलाय बेन काय माहित। ए कांदी गब्बस हवाल तडून जाशील। ए बाकासूर तू गप बोंबिल। अरे वय वय किती भांडताय किती भांडताय, गप्पा साखी जरा। तिला सांगा तिने सुरुवात केली। ए गप्पे जाड्या, बाबा सांगा ना तिला। रस्ता संपना झालाय, एखादी गाडी बी येत नाही त्या गाडी मधून जायला। ओ दादा ओ दादा ओ दादा, थांबला असता मला घेऊन गेला असता, तिथं पर्यंत सोडलं असत, याची गाडी काय झिजली असती वय, आग लागेल मेला तुझ्या फटपटीला। Yeah.
अरे रकमे आलीस वय, किती उशीर केलास ग यायला? अग तुला चांगला माहिती आहे, माझं घर शाळेपासून किती लांब आहे आणि आज मी चालत आली आहे, मला एखादी गाडी भी भेटली नाही. शाळेचा अभ्यास झाला का ग तुझा? वय वय झाला तुझा? नाही ग, थोडा बाकी आहे. हे बघ, काल माझ्या मामानं मला घडी आणलाय मुंबई वरन, लई भारी आहे. अय्यो खरच की, किती जाक आहे ग हे घड्याळ, कितीच आहे. मी आधी सांगेल माझ्या बाला असं एक घड्याळ आणायला. अग 1000 रुपयाचं घड्याळ आहे ते, लई महाग आहे. काय झालं रकमे? काय नाही, चल नमस्ते. बसा बसा. परीक्षेत चांगलेच दिवे लावले तुम्ही. अरे मुलांनो, किती वाईट रिझल्ट लागला आपल्या वर्गाचा. गणेश नायकोडे इकडे ये. हे घे रिझल्ट, फोटो फ्रेम करून ठेवा कपाटात. जा जागेवर बस. लक्ष्मण पाटील, हे घे रिझल्ट. गावभर फिरताना तुम्ही जरा अभ्यासात डोकं घाला. जा जागेवर बस. रोहिणी शेलार, या मॅडम. एवढं नटापटा करताना तुम्ही अभ्यासात जरा लक्ष द्या. हे घे. रुक्मिणी शिंदे, ये बाळे, शिका जरा हिच्याकडून. पूर्ण शाळेत तिचा दुसरा क्रमांक आलाय. हे घे बाळ, या वेळेला तुझा दुसरा क्रमांक आलाय, पुढच्या वेळेला पहिला क्रमांक आला पाहिजे. हो सर. हो, जा जागेवर बस. सुंदर शिंदे, चांगले दिवे लावले तुम्ही. हे घ्या रिझल्ट. जा जागेवर बस. आई बाबा, माझा दुसरा नंबर आला, माझा दुसरा नंबर आला. कुणाची ग पोर माझी? थांब, साखर घे. आणि अशीच पुढे अभ्यास करून लई मोठी हो. तुझ्या बाचं सपन पुरं कर लाल दिव्याच्या गाडीच. हो आई. पोरगी आहेस तेवढी माझी गुणाची. पोरी, ह्या वेळेला दुसरा नंबर आलाय, पुढच्या वेळेला पहिलाच नंबर काढायचा बर का. तू जे मागशील ते तुला घेऊन देणार म्या. अय्यो खरच, मी जे मागेल ते देणार तुम्ही? हो, तू जे मागशील ते. मला ना सुनीता सारखा घड्याळ हवाय. तिच्या मामान तिला मुंबई वरून घड्याळ आणलंय 1000 रुपयाच. अय्यो 1000 रुपयाच काही ना ग, बाजारातून घेऊ मस्त बॅटरी वालं. ए तू गपे, मी घेईल माझ्या रकमासाठी ते घड्याळ. बाबा मम्माला भी पाहिजे ताईडी सारखं हे घड्याळ. ताईडी सारखा तू भी नंबर काढ की, तुला भी घेऊन देतो. ए आलाय मोठा, ताईडी सारखं घड्याळ पाहिजे. अभ्यास कर आधी, जात जाड्या. तू गप, नंबर आला म्हणजे जास्ती उडू ना ग. ए निक, चाल अभ्यास कर जा. क्या ए तू क्या? बाहेर येतोयस का युवत आतमधी? धाकले मालक तुम्ही या ना, बसा. बसायला नाही आलोय, माझं पैसा कधी काढतोयस? हा, 6 महिन्याच्या बोलीवर घेऊन गेलायस, आज वरीच झाले पैशाला. कधी देतोयस माझे पैसे?
पुढले खेपल देतो मालिक, या वक्ताला थोडं जाऊ द्या. अरे असं किती खेपा झाले आहेत, किती खेपा झाले आहेत. आज देतो उद्या देतो, आज देतो उद्या देतो, असंच चाललंय. मला काय बी माहीत नाही, या बायका पोरांना गांड ठेवू नाही ते ई, तर मला माझे पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, समजलं. साहेब दया करा, या वक्ताला सोडा, पुढच्या वक्ताला नक्की देतो. दया करा साहेब. म्हणायचं बोलतो बघ, एक चॅनल देतोय अजून, जर पुढल्या खेपेला मला माझं पैसे नाही मिळालं, अख्खं घरदार विकून खाईल मी. चल रे. आज माझ्या बाला लोकांचं असं बोलणं ऐकताना बघून लई वाईट वाटलं. आणि मी बाकडे 1000 रुपयाचं घड्याळ मागितलं. मी असं नव्हतं करायला पाहिजे होतं. माझ्यामुळे माझ्या बाला खूप त्रास होणार आहे. पण मी बाला उद्या सांगणार ना ग मला ते घड्याळ. मला घड्याळपेक्षा माझा बाप पाहिजे, त्या बी आनंदात. आणि मी लई शिकणार, या येला पहिला नंबर काढणार, शिकून खूप मोठी होणार. अन बाच लाल दिव्याच्या गाडीच सपन पुरं करणार, बाच सपन पुरं करणार. बसा खाली. आपल्या शाळेत सर्वांसाठी सूचना आलेली आहे, ज्यांची कुणाची फी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर परीक्षेची फी भरावी, समजलं का? नाहीतर त्यांना परीक्षेला बसता येणार नाही. ज्यांची फी बाकी आहे त्यांची नावं घेतो मी, ध्यान द्या जरा इकडं. संकेत पाटील, अनिता शेलार, बाळाराम पंडित, रुक्मिणी शिंदे, मीनल पाटील, सुंदर शिंदे. अरे ग बाई माझी, काय ग चेहरा का पडलाय असा, कोण काही बोललं का? नाही ग, शाळेतून सूचना आल्या, 2-3 दिवसात शाळेची फी भरली नाही तर परीक्षेला बसू देणार नाहीये. तू नगर काळजी करू, आम्ही आहोत ना. किती फी आहे तुझ्या शाळेची? 500 रुपये. ठीक आहे, देतो उद्या परवा. सखाराम, ए सख्या. काय रे दादा, घरात आहे की नाही? घरात राहू दे, थोडे पैसे पाहिजे होते, भेटतील का जरा? नाही लागा, मलाच पाहिजे होत, माझ्याकडे बी नाही. अरे त्या रकमाच्या शाळेत भरायच्यात. अरे त्या मास्तरने सांगितलंय परीक्षेची फी भरायला, परीक्षेची फी नाही भरली तर पोरीला परीक्षेत बसू देणार नाही. बघावं लागेल, काहीतरी करावं लागेल. चल येतो मी, येतो. पाटील वहिनी, ओ पाटील वहिनी. थोडं पैका हवं होतं, रकमाच्या शाळेत पैका भरायचंय. पैका नाही भरलं तर तिला परीक्षा नाही देता येणार. बघा ना थोडं काही होतंय का? नाही ग, आता नाही माझ्याकडे.
मिळालं का उपाय? नाही, मी अभिलय बघितलं पण नाही मिळालं. मला बी नाही मिळालं पैक. मी अभि खूप जणांकडे पाहिलं. आता काय करायचं? जर माझ्या शाळेत पैक नाही भरलं तर तिला परीक्षा नाही देता येणार. मी अभि तोच विचार करतोय. पैक बी नाही, पुढं काम बी भेटा ना. सगळी जमीन सावकाराकडे गहाण ठेवली. तुझं ढोरलं बी गहाण आहे आणि हे घर ऐकायचं म्हणलं तर आपण राहायचं कुठं? पैक नाही भेटलं त्या पोरीचं शिक्षण राहायचं फक्त 500 रुपयामुळं. आता काय करायचं? जाऊ दे, बघू काहीतरी करू. चल झोपून घेऊ आता. तुकाराम दादा, तुकाराम दादा, तुकाराम दादा, काय रे सख्या? रुक्मिणी काय आलं? रुक्मिणी चला लवकर. बापाला सोडू केलेस तू? आधी सांगितलं असत तर माझा जीव पण तुला दिला असता का पोरे? ए रक्मा, तू असं नव्हतं करायला पाहिजे पोरे. ए रक्मा, रक्मा. आता आम्ही सगळ्यांचं कसं पोरे? कस सगायचं? कुणासाठी सगायचं? रखवा ये ना ग बाय परत रखवा. आय बा, मला माफ करा. मी असं नव्हतं करायला पाहिजे होत, पण माझा नाईलाज होता. मला खूप शिकायचं होत पण आपल्या परिस्थितीमुळे मला शिकता येत नव्हतं. फक्त 500 रुपयामुळे माझं शिक्षण अडून राहत होत. त्यामुळे बा तुझं सपन पुरं नव्हतं होत. त्यात तुझ्या डोक्यावर सावकाराचं पाठीभर कर्ज, माझ्या शिक्षणासाठी तुझी खूप धडपड होती. पण मी काहीच करू शकत नव्हती. पण बा, तुझं सपन आपल्या बंड्या पुरं करणार. बंड्या खूप शिकणार, खूप मोठा होणार. तुझ्या लाल दिव्याच्या गाडीचं सपन पुरं करणार आपला बंड्या. आय बा, या जन्माला मी तुमच्या सोबत नाही जगू शकली, पण पुढल्या जन्माला मी देवाला सांगेल की मला तुमच्याच पोटी जन्माला घाला. पण पुढल्या टाइमला मी येईल तर देवाकडून खजिना घेऊन येईल आपली परिस्थिती सुधरवण्यासाठी. आय बा, मी गेल्यावर तुम्ही अजिबात रडायचं नाही. मी येईल पुन्हा.
येईल पुन्हा. तुम्ही एकमेकांच्या तब्येतीची काळजी घ्या. अन बंड्या, आई बाला तरस नको देऊ. ते जे काय सांगतील ते ऐकत जा. आय बा, मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. मी तुमच्यात नेहमी असेल. मी तुमच्यात नेहमी असेल.